आधीच्या काळात शाळा सुरू होण्याची एक वेगळीच लगबग असायची. मामाच्या गावावरून आल्यावर शाळेत जाण्याची उत्सुकता वाढायची. पण मोबाईल आणि तंत्रज्ञानाच्या युगात सगळंच बदलून गेलं आहे. मामाच्या गावाचं रूपांतर समर कॅम्प मध्ये होत शाळा आणि त्यासाठी लागणाऱ्या वस्तू बदलत गेल्या. शैक्षणिक साहित्याच्या किमती वाढल्याने पालकांच्या खिशाला बोजा पडला आहे. शाळा सुरू होण्यापूर्वी गणवेश, नवीन बूट, दप्तर, वह्या आणि पुस्तके या शालेय साहित्याची खरेदी करण्यासाठी पालकांची गर्दी दिसून येत आहे. शालेय वस्तूंच्या किमती जास्त असल्याने अनेक दुकानांमध्ये पालक मुलांच्या हट्टाला आवर घालतानाही दिसत आहे. काही पालकांनी तर मुलांचा शैक्षणिक खर्च हा सर्वसामान्यांना परवडणारा नाही असेही म्हटले आहे. तथापि मुलांच्या सोयीसाठी काही चांगल्या सुविधाही शाळा देत आहे. काही शाळांनी मुलांच्या बॅग्सचे ओझे कमी केले आहे आणि मुलांना स्वयंसेवा सुविधा देऊन त्यांचा त्रास कमी केला आहे. नमस्कार, मी अश्लेषा, आपण बघत आहात चंखनाद न्यूज. तर येत्या 19 ते 24 दरम्यान मुलांच्या शाळा सुरू होत आहेत, तर त्यासाठी पालकांची लगबग सुरू झाली. अगदी मुलांसाठी शाळेचा युनिफॉर्म, वह्या, पुस्तकं. तर आपण इथे बर्डी मार्केटमध्ये आलो आहोत पालकांचे मतं जाणून घ्यायसाठी की त्यांनी त्यांच्या मुलांच्या शैक्षणिक साधनांसाठी कोणती तयारी केली आहे. जे आता शालेय, जे काही शालेय साहित्य लागलं आहे त्याची सगळी खरेदी झालेली आहे. त्याचा युनिफॉर्म आहे, पुस्तके आहे आणि शूज आहेत, या सगळ्या गोष्टी त्याच्या घेऊन झालेल्या आहे. कारण येत्या सोमवारपासून स्कूल सुरू होते आहे. काही तर नक्कीच आहे मॅम, कारण असं आहे की काही शाळांचा नसेल जरी, पण काही शाळांचा, जसं माझा मुलगा जसं केंद्रीय विद्यालयातून शिकतो आहे, तर तिथला खर्च तर नक्कीच झेपण्यालायक आहे. म्हणजे मी याबद्दल सांगू शकणार नाही, कारण माझ्या मुलाला फक्त 4 पुस्तकांच्या व्यतिरिक्त आहे नाही, पण काही शाळांमध्ये आहे ते मुलांच्या म्हणजे वयाच्या हिशोबाने पाहिजे तसं व्यवस्थित नाही. त्यामुळे कसं आहे, त्यांच्या सांधेदुखीचा प्रॉब्लेम येऊ शकतो त्यांना येत्या भविष्यामध्ये. त्यामुळे त्यांना पुस्तकाचं ओझं तरी कमी व्हायला पाहिजे असं म्हणजे मला तरी वाटतंय. मैंने स्कूल के लिए यहाँ से ही बॅग लिया है, शूज लिए है, फिर क्लोथ्स लिए है, वॉटर बॉटल लिए और टिफिन लिया है. मेरे स्कूल में तो हमें आधा सवा वही स्कूल में ही रखना पड़ता है शेल्फ में. हाँ, तो कुछ इतना दिक्कत नहीं जाती है. माझ्या या नातवाचं जे आहे दप्तर ते शाळेतच असतं, कारण त्यांच्या शाळेतनं फक्त त्यांचे बुक्स, होमवर्क दिले तर बुक घरी पाठवतात, त्या तर शाळेतच पूर्ण करून घेतले जाते. चांगलं आहे, कारण तो ॲस्पायर इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये शिकतो आहे, KG 2 आहे आणि शाळा पण खूप छान आहे. अभी स्कूल खुलने में थोड़ा सा टाइम है और ग्राहक बहुत ज़्यादा हैं अभी स्कूलों की यूनिफॉर्म लेने के लिए, बाकी बुक्स लेने के लिए, अपने बैग्स लेने के लिए, टिफिन और लंच बॉक्स लेने के लिए काफ़ी अच्छी रिस्पॉन्स मिल रही है अभी तो हमारे को. या वेळेस काही समजून नाही राहिलं आहे. कमीत कमी 20-25% धंदा आहे. धंद्यामध्ये काही तेवढं राहिले नाही. ऑनलाईनच्यानी पुष्कळ मार खाऊन राहिलेले आहेत दुकाने. त्याच्याच्यानी आणि गिरायकाला वाटतं कमीत कमी पैशामध्ये चांगली बॅग पाहिजे, त्यांची डिमांड ती आहे. आणि डिमांड जे आहे ते कमी पैशामध्ये वस्तू चांगली झाली पाहिजे व आणि त्यांचं म्हणजे जे नाही बजेट, बजेटमध्ये पाहिजे चांगली बॅग, अशा त्याची डिमांड आहे. आणि ऑनलाईनचं जास्तीत जास्त मार खाऊन राहिलेलं आहे. ह्याच्यामध्ये महागाई खूप वाढलेली आहे आणि गिरायकाच्या याच्यामध्ये येऊन नाही राहिलेलं आहे, बजेटमध्ये येऊन नाही राहिलं आहे. पण लोक पुष्कळ परेशान आहेत त्याच्याने. बहुत हाई है, हर साल लेना पड़ता है और ये बहुत गलत हो रहा है. स्कूल यूनिफॉर्म जो मतलब 30-40% रेट उसके ज़्यादा रहते हैं, लेकिन मोनोपोली रहती है तो हमको पे करना ही पड़ता है. ये हो जाता है, कहीं और दूसरी जगह वो मिलती नहीं है, ये हो जाता है. अब वो तो खैर ये 10th में आ गया है तो वो अपना मैनेज कर लेता है. छोटे बच्चों को ज़्यादा दिक्कत जाती है. आता सुरुवात झाली आहे, जे एकदम हळूहळू रिस्पॉन्स वाढत जाईल. याच्यात असं आहे की शाळेकडनं ज्या लिस्ट मिळतात, ज्या म्हणजे ज्या शाळांच्या दुकानं स्पेशली नावं दिलेली राहतात त्या दुकानातूनच खरेदी करायची, ते अवाढव्य असतात त्याचे. बाकी जर स्टेट बोर्डच्या शाळांचे खर्च म्हणाल, ज्यांच्या शाळेमध्ये कुठलं पर्टिक्युलर दुकानाचं नाव दिलेलं नसेल, तर त्यांचा नॉमिनल खर्च आहे, इतका काही खूप जास्त खर्च नाही आहे. हा झेपणारा खर्च आहे. पण जर का शाळेनी पर्टिक्युलर दुकानचं नाव सांगितलं, या दुकानातून तुम्हाला खरेदी करायची आहे पुस्तकांची, तर तिथे मात्र अवाढव्य अवास्तव लिस्ट दिलेली राहते, तो खर्च जास्त आहे. मात्र जर लिस्ट दिलेली नसेल कोणत्या पर्टिक्युलर दुकानाची, तर नॉर्मल खर्च आहे, कसा काही खूप जास्त खर्च नाही या स्टेशनरीचा. तर आपण इथे पालकांचे मतं जाणून घेतले अगदी या शाळेच्या शैक्षणिक खर्चाबद्दल. आणि शाळेबद्दल एक चांगली गोष्ट समोर आली आहे की मुलांना येण्या जाण्यासाठी जे बॅग्सचं ओझं होतं ती शाळा चांगली सर्व्हिस प्रोव्हाइड करते की मुलांना त्यांच्या बॅग्स तिथेच ठेवावं लागतात, त्यांच्यामुळे त्यांचं बॅगचं ओझं नेण्या जाण्याचा त्रासही कमी होतोय. कॅमेरामॅन सचिनसह मी अश्लेषा, शंखनाद न्यूज, नागपूर.
सर्व प्रकारच्या पाळीव प्राण्यांसाठी अत्यंत गुणकारी इनोटॉक्स पौष्टिक आहार, नैसर्गिक वापरा, केमिकल टाळा, इनोटॉक्स सह रोग राईस आळा घाला. पशुखाद्य टेक्नॉलॉजिकल ऑडिटिव्ह उत्पादनासाठी महाराष्ट्रातील सर्व जिल्हे व तालुक्यात डीलर्स नेमणे आहे. अधिक माहितीसाठी संपर्क करा 8444662542, 7387775157.